तर बीके सेतून सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत. सुशांत, काय सध्याच्या घडामोडी? शिवसैनिक मोठ्या संख्येने दाखल झालेत. नक्कीच आपण बघतोय बीकेसीमध्ये देखील गर्दी जी आहे झालेली आहे आणि इथे सगळे नेते जे आहेत आता शिंदे गटाचे ते देखील आलेले आहेत. आपण बघतोय राहुल शेवाळे असतील, अब्दुल सत्तार असतील, संदीपान भुमरे असतील, गुलाबराव पाटील असतील. जी फळी आहे एकनाथ शिंदेसोबत, जे एकनाथ शिंदेसोबत शिंदे गटात सामील झाले ते सगळे नेते जे आहेत ते पहिल्या रांगेत बसलेले आहेत. आपण बघू शकता बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची देखील इथे ठेवण्यात आलेली आहे. एक वेगळा संदेश देण्याचा इथे प्रयत्न आहे की आम्ही बाळासाहेबांचे विचार जे आहेत ते घेऊन पुढे चाललेलो आहोत, आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि हाच एक मेसेज देण्याचा प्रयत्न आहे की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. कारण आपण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरे यांच्या सभेत संजय राऊत यांची खुर्ची जी आहे ती रिकामी ठेवण्यात आली होती, मात्र एकनाथ शिंदेने एक वेगळा मेसेज दिला, माझ्या स्टेजवर बाळासाहेबांची खुर्ची मी ठेवणार आहे, असा एक वेगळा मेसेज त्याने दिलेला आहे. आम्ही हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे खरे शिवसैनिक आहोत असं सातत्याने एकनाथ शिंदे सांगत आहेत आणि आज देखील त्याने तोच प्रयत्न केला. आपण बघतोय स्टेजवर देखील एक फलक लावण्यात आला आहे, त्यामध्ये म्हटलंय की गर्व से कहो हम हिंदू है. शिवसेनेचा हा दसरा मेळावा आहे. तसंच त्यांनी ज्यावेळी काँग्रेसवर देखील टीका केलेली, आम्ही शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असा फलक देखील इथे लावण्यात आला. त्यामुळे कुठेतरी एकीकडे उद्धव ठाकरेंवर टीका होते आणि दुसरीकडे आपण जर बघितलं असेल मागील 2.5 वर्ष ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केलं होतं त्या सरकारला कंटाळून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडतो आणि आम्ही एक वेगळा निर्णय घेतो असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी आजच्या सभेतून होणार आहे. एकनाथ शिंदे थोड्याच वेळात येतील, त्यांचं भाषण देखील होणार आहे. नेमकं ते आपल्या भाषणात काय बोलणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र आत्ताची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे स्मिता ठाकरे या देखील आता आलेल्या आहेत, VIP रांगेत त्या बसलेल्या आहेत. त्यामुळे आता एक वेगळा संदेश देखील ते देत आहेत की ठाकरे घराण्यातील व्यक्तीच आमच्या सोबत असल्याचा एक संदेश देखील एकनाथ शिंदे देऊ पाहत आहेत. निश्चितच सुशांत आपण पाहतोय आता खरं तर बीकेसीत शिंदे गटाचे सर्व आमदार नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. दुसरीकडे शिवाजी पार्कातील देखील दृश्य आपण पाहतोय. बीकेसीतूनच आपल्यासोबत रामनाथ दवणे आमचे प्रतिनिधी सध्या जोडले गेलेले आहेत. रामनाथ, शिवसैनिकांच्या काय भावना आहेत त्या ठिकाणी? आता कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. रामनाथ, आपण पाहतोय माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर संपूर्ण वातावरण भगवामय होताना पाहायला मिळतोय. जो जे अंतर आहे हे अधिक लांबचं अंतर असल्यामुळे ठिकठिकाणी LED जे आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत, कारण जो स्टेजवरचा कार्यक्रम आहे तो योग्य रीतीने पाहता यावा. भाषण जे आहेत हे प्रवक्त्यांचं असू दे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असू दे ते ऐकता यावं यासाठीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. जवळपास 70 LED जे आहेत या लावण्यात आल्याची माहिती देखील आहेत. अर्थात गर्दी एकीकडे वाढते आणि जो आनंद आहे तो देखील प्रत्येक या ठिकाणी आलेला जो शिंदे गटाचा समर्थक आहे त्याच्या चेहऱ्यावरती झळकताना पाहायला मिळते. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठून आलात तुम्ही, काय नेमक्या भावना आहेत तुमच्या, कुठून आलात? नमस्ते, मी सोलापूर महाराष्ट्रामधून आलोय. माझी इच्छा एकच आहे फक्त शिंदे साहेबांनी सर्वांनी सपोर्ट करावा. हिंदुत्वाचा एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेलाय, हिंदुत्वाची लाईन घेऊन आता पुढे या ठिकाणी शिंदे सरकार जाणार आहे, कसं पाहता इकडे? शिंदे सरकार जर लोकांची कामं केलं तर 2 वर्ष कायमच 2-2.5 वर्ष टिकणार आहे. यापूर्वी कधी तुम्ही मुंबईत आला होतात का? या दसऱ्या मेळाव्यासाठी तुम्ही कधी मुंबईत आला होतात का काका? मुंबई आलो होतो एकदा मागे काही मेळाव्यासाठी. मी सिल्लोड तालुक्यातला 450 किलोमीटर अंतर मुंबई आणि सिल्लोडचं आहे आणि आम्ही समर्थक आहे सत्तारबाईचे आहे आणि सत्तारबाई जे आहे तो शिंदे साहेबांचे समर्थक आहे. यापूर्वी देखील सत्तार साहेब जे आहेत हे शिवसेनेत होते. दसरा मेळावा जो आहे हा शिवतीर्थावरती व्हायचा, त्या शिवतीर्थावरच्या दसऱ्या मेळाव्याला तुम्ही यायचात का? आणि आज 2 दसरा मेळावे होतात, कसं पाहताय? आम्ही जे समर्थक आहोत शिंदे साहेबांचे समर्थक आहोत आणि सत्तार साहेबांचे समर्थक आहोत, त्यामुळे कहून का? आणि हे जे सत्तारबाई आहे हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक कामाला प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोरगरिबाचे काम करणारे आहे. आणि काय अपेक्षित आहे शेतकरी, तुम्ही आज शिंदे साहेबांच्या भाषणातून काय अपेक्षित आहे? शिंदे साहेबांच्या भाषणातून हे अपेक्षित आहोत की शिंदे साहेबांनी आमच्या गरिबाचा आणि अनाथांचा आणि गोरगरिबांचा त्यांनी शेतकऱ्यांचा पुढे चालून काहीतरी फायदा करावा यासाठी आमच्याशी त्यांचा आमचा हे आहे.
शिंदे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी वेगळ्या घोषणा केल्या गेल्या, मात्र आज देखील त्यांच्या भाषणातून शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळावा आणि हिंदुत्व जे एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत ते हिंदुत्व नेमकं कसे असेल हे अधिकपणे स्पष्ट करावे अशा भावना शिवसैनिक जे शिंदे गटाचे शिवसैनिक आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात।